आज सकाळी पुणे इथे एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनीवर तिच्याच मित्राने कोयत्याने वार केला. सुदैवाने यामध्ये या विद्यार्थिनीचा जीव वाचला. स्थानिक नागरिक व काही तरुणांनी पुढे त्या तरुणीचा जीव वाचवला. आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि कायद्याच्या चौकटीतून या आरोपीवरती कडक कारवाई केली जावी यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीनं पाठपुरावा देखील केला जाईल. विद्यार्थिनीवर रुग्णालयात उपचार सुरू असून सायंकाळपर्यंत तिला डिस्चार्ज मिळेल. या सगळ्या घटनेमध्ये आपण पाहतोय, गेली काही दिवसापूर्वी दर्शना पवार जी एमपीएससीचा अभ्यास करत होती या तरुणीची देखील अशाच पद्धतीने हत्या करण्यात आली. त्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवरती असलेला अभ्यासाचा ताण, कुटुंबापासून दूर असल्याने निर्माण होणारा तणाव आणि नात्यांमधील दुरावा, या सगळ्यांमध्ये खऱ्या अर्थानं त्यांना काउन्सिलिंग देण्याची गरज आहे असं त्या प्रकर्षाने जाणवतं. यामध्ये कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा होईल पण गेलेला जीव परत येणार नाही आणि निश्चितपणाने घटना घडून गेल्यानंतर उपाय करण्यापेक्षा घटना घडूच नाही यासाठी प्रयत्न करणं फार गरजेचं आहे आणि म्हणून समुपदेशन आणि समुपदेशनाची या सर्वांना फार महत्त्वाची गरज आहे असं मला मनापासून वाटतं. यामध्ये मला विशेष कौतुक करावंसं वाटतं ते लेशपाल जवळगे या तरुणाचं. माझ्या युवा कबड्डी सिरीजमध्ये त्यांनी पंच म्हणून अतिशय उत्तमरित्या काम केलं. आज पुढे येत धाडस दाखवत त्यांनी एक जीव वाचवला. त्याच्यामुळं लेशपालजी आपलं मनापासून कौतुक आणि खऱ्या अर्थानं आपल्यामुळं आज एक जीव वाचला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.